प्रवाशांच्या समस्या तसेच तक्रारी वजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना ऐकून घेतील, तसेच त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सांगितलं आहे. प्रवासी राजा दिन ही अभिनव योजना 15 जुलैपासून सुरू होणार आहे. प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालय यांनी आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी 10 ते 2 या वेळेत मांडू शकणार आहेत. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्यावेळी जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे यावर मध्यवर्ती कार्यालय दक्ष ठेवणार आहे.